आज आपण जाणून घेणार आहोत पावसाळ्यातील जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन। पावसाळ्यामध्ये सूक्ष्म जंतू व परोपजीवींच्या वाढीसाठी योग्य वातावरण असते। जनावरात इतर ताणामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, त्यामुळे जनावरांना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होतो। जनावरांच्या खुरातील व इतर जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुवून त्यावर मलमपट्टी करावी। घटसर्प फऱ्याचा प्रादुर्भाव या दिवसांमध्ये होत असतो, त्यासाठी वेळीच रोग प्रतिबंधक लसी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने टोचून घ्याव्यात। गोठ्यातील अस्वच्छतेमुळे कासेचे आजार होतात, अशा प्रकारच्या आजार जनावरांना होऊ नये म्हणून गोठ्याच्या स्वच्छतेबरोबरच धार काढल्यानंतर कास पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवावी किंवा सड जंतुनाशक द्रावणात बुडवावेत। गोचिड, गोमाशा, चिलटे, डास यांचे प्रमाणही पावसाळ्यामध्ये वाढलेले असते। ते जनावरांच्या अंगावर बसून चावा घेतात, रक्त शोषण करतात, यामुळे जनावरे अस्वस्थ होऊन खाण्यावर व रवंथ करण्यावर लक्ष देत नाहीत। जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वर्षातून किमान पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर जनावरांचे जंत निर्मूलन करून घ्यावे। बबेसिओसिस, फायलेरियासिस यांसारखे प्राणघातक रोग हे गोचिडांच्या प्रादुर्भावामुळे होतात। यात जनावरे दगावू शकतात किंवा उपचारासाठी खूप खर्च देखील होतो, त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोचिड, गोमाशा, चिलटे, डास इत्यादी परजीवींचा त्रास होऊ नये म्हणून 10 मिली नीम तेल, 10 मिली करंज तेल आणि 20 ग्रॅम अंगाचा साबण प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गोठा, गव्हाण, गोठ्यातील कपारी, भेगा व जनावरांच्या अंगावर फवारणी करावी।